ठिकाणी तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार, राज्य महाराष्ट्र. फेब्रुवारी 11 तारखेला माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये तो ट्रॅक्टरखाली दबला होता. दबल्यानंतर त्याच्या पायाला सायलेन्सरच्या सगळ्या जखमा झालेल्या होत्या. त्यानंतर मी तात्काळ नंदुरबार इथं त्याला हलवलं. नंदुरबार हलवल्यानंतर डॉक्टर त्र्यंबक पाटील यांच्याकडे मी नेला. सुरुवातीला जखमांची तीव्रता कमी असल्याने त्यांनी 2 दिवस त्यांची ट्रीटमेंट दिली. ते ट्रीटमेंट दिल्यानंतर जखमांची तीव्रता वाढली. वाढल्यानंतर त्यांनी प्लास्टिक सर्जरीसाठी आम्हाला सजेस्ट केलं व त्यावेळी आम्ही त्याला धुळे येथे नेलं. पण धुळे येथे नेल्यानंतर त्याची तीव्रता पाहून संबंधित डॉक्टरांनी सांगितलं की याचे पाय तोडावे लागतील. मी त्यावेळेला पुरता हापून गेलो की एकुलता एक मुलगा आणि तरुण वयात त्याचे पाय तोडणं, तो त्याला कायमचं अपंगत्व. मानसिकता माझी फार डिस्टर्ब झाली होती. त्याच वेळेला मी त्याला परत नंदुरबार इथं डॉक्टर शिंदेंकडे आणलं. शिंदेंनी सुद्धा प्लास्टिक सर्जरीचा सल्ला दिला आणि आमचे फॅमिली डॉक्टर श्री पाटील यांनी मला सांगितलं की आपण ॲपल हॉस्पिटल सुरतला आहे, या ठिकाणी त्याला घेऊन जा, त्या ठिकाणी त्याला योग्य ट्रीटमेंट मिळेल. आणि मी त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला आणि डायरेक्ट त्याला सुरतला ॲपल हॉस्पिटलला घेऊन आलो. ॲपल हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टर आशुतोष शहा हे त्या ठिकाणचे नावाजलेले डॉक्टर होते. मी त्यांची कन्सल्टन्सी घेतली, त्यांची सगळी ट्रीटमेंट घेतली. तर त्यांनी सुरुवातीलाच मला असं त्याची शरीर परिस्थिती पाहून सुरुवातीलाच मला असा धीर दिला की पाय वगैरे तोडायची गरज येणार नाही, फक्त एक आहे की याला वेळ लागेल पण हा सुधरेल. त्या दृष्टिकोनातून सगळ्या पुढच्या ट्रीटमेंट त्यांनी चालू केल्या. चालू केल्यानंतर 15 दिवसपर्यंत मी ॲपल हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर 15 दिवसात 3 त्यांनी ऑपरेशन करून त्याची प्लास्टिक सर्जरी केली आणि प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर आमची सुटका झाली. त्या ठिकाणी 15 दिवस राहिल्यानंतर मला त्या हॉस्पिटलचा, डॉक्टरांचा, तिथल्या स्टाफचा, नर्सेसचा एवढा चांगला अनुभव आला की एका प्रकारे माझ्या मुलासाठी ती सर्व मंडळी देवच भेटली. आणि सांगायला आनंद असा होतो की माझा मुलगा ज्याचे पाय तोडायची मला भीती दाखवली गेली तो त्याच्या पायावर चालू लागला. आज तो चांगल्या रीतीने चालतो आहे. त्यानंतर प्लास्टिक सर्जरीनंतर राहिलेलं जे त्याच्या शरीरावर जे व्रण वगैरे होते, या व्रणसाठी सुद्धा त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली आणि आज तो त्याच्या पायावर चांगल्या रीतीने चालू शकतो. म्हणून मी असं सजेस्ट करेल की ज्यांना ज्यांना अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी कृपया ॲपल हॉस्पिटल आणि एलेगन्स हॉस्पिटल सुरत इथे संपर्क करावा. सर्व चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी फार चांगल्या प्रकारे तिथं दाखवण्यात येते आणि जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार उपचारात सुद्धा सवलत देण्यात येते आणि चांगल्या प्रकारची औषध उपचार सगळा सल्ला हा डॉक्टरांकडून दिला जातो. धन्यवाद. डॉक्टर आशुतोष शहा, त्यांचं एलिगन्स क्लिनिक आणि त्यांचा असलेला सर्व स्टाफ, या सगळ्यांना मी स्टार रेटिंग प्रमाणे 5 स्टारमध्ये 5/5 रेटिंग देत आहे.